शिंदेंच्या त्या आमदारांचे देव पाण्यात पण विठोबा पावणार कुणाला हे शहांच्या हातात चाळीस जण शिंदे सोबत विठ्ठलाची पूजा करणार एकादशीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्ताराला हीर त्या पाच जणांना डच्छू द्यावाच लागणार नाहीतर शहा गेम करणार हे शंभर टक्के वास्तव जो तोट्यात घालणार तो शहांच्या हातून निसटू शकत नाही इच्छुक बाशिंग बांधून तर पाच जण व्हेंटिलेटरवर नेमकं घडलंय काय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सर्व शिवसेना मंत्री एकत्रित विठुरायाची पूजा मुख्यमंत्र्यांसोबत करणार का याचीही चर्चा आता जोर धरू लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाला एक वर्ष पूर्ण झालं आहे सुरुवातीला काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच काही दिवस राज्याचा कारभार चालवला नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला यात शिवसेना आणि भाजपाच्या नऊ नऊ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर आणखी आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं पण तो दिवस अजूनही उजाडला नाही दुसरीकडे युतीचे आमदार गुडघ्याला आशेवर विस्तार होईल शिंदे सरकारला वर्ष होत आलंय पण मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही तोच आता एक नवीन चर्चा समोर आहे ती म्हणजे आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि सर्व शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा करतील आषाढी एकादशीला राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते कारण दोन वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी केल्यानं दिल्लीतून त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराकरता हिरवा कंदील मिळाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे येत्या काही दिवसांत शिवसेनेच्या सर्व मंत्री आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा खुलासा केला जाईल आणि राज्यासह हो केंद्रात मंत्रिपदी कोणाची वर्णी लागेल याबाबत खुलासा होईल अशी चर्चा शिवसेनेचे मंत्री आणि आमदार खासदारांमध्ये खासगीमध्ये करत आहेत यामुळे या बैठकीच्या निमंत्रणाचे वेध शिवसेनेच्या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना लागले आहेत दुसरीकडे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे तानाजी सावंत गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना अमित शहा यांनी घरचा रस्ता दाखवण्यास सांगितलं असल्याच्या चर्चा आहेत हे पाचही मंत्री सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम वादात सापडलेत हे पाच मंत्री बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी तो छोटे खाणी असेल फार तर नऊ ते दहा नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल मात्र मंत्रीपदी आपली वर्णी लागावी यासाठी शिवसेना आणि भाजप नेतृत्वावर आमदारांचा मोठा दबाव आहे शेवटी भाजपच्या मिशन पंचेचाळीसमध्ये मध्ये जो फायद्याचा ठरेल तोच वाचेल अन्यथा डच्छू द्यावाच लागेल जो आमदारांपासून तोटा आहे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात येईल त्याचा वरिष्ठांकडून विचार केला जाईल त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एकनाथ शिंदे यांची खऱ्या अर्थाने डोकेदुखी वाढणार आहे तुम्हाला काय वाटतं यावर नक्की कमेंट करा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा